महापालिका निकालांसोबतच जिल्हा परिषदांचेही निकाल आज आपल्या हाती येत आहेत महापालिकेंचे निकाल स्पष्ट झाले असले तरी पण जिल्हा परिषदांचे निकाल अद्याप लागणं बाकी आहे अनेक जागांचे निकाल हाती आलेले आहेत आज संध्याकाळपर्यंत थोडं उशिरापर्यंत हे निवडणूक निकाल स्पष्ट होतील परंतु आत्तापर्यंत या निकालांचा कौल कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यावर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहे संजय बापट सर संजय बापट सर मला सांगा की आत्ता नेमकं या परिस्थितीला एकूण जिल्हा परिषदे निवडणूक निकालांची स्थिती काय आहे राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन आता होत आहेत तर पंचवीस जिल्हा परिषद आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्याचं निवडणुका होत आहेत निवडणूक अशासाठी महत्त्वाची होती की बी जे पीच्या दृष्टीनं कारण आता राज्यामध्ये शहरी भागात बी जे पी हा बऱ्यापैकी स्थिरावलेला पक्ष मानला जातो पण ग्रामीण भागात अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व मानलं जातं त्यांची मत पण ही पहिल्या तर ह्या इलेक्शनमध्ये आत्तापर्यंत जे काही निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अगदी ग्रामीण भागात बी जे पीनं मुसंडी मारलेली आहे जोरदार काँग्रेसची पूर्ण पिछाड झालेले आहे आणि एन सी पी काही प्रमाणात स्थिरावलेले आहे त्यांनी आपले काही मतदारसंघ साबूत राखलेले आहेत मात्र अपेक्षित असं यश त्यांना मिळालेलं नाही त्याचवेळी रत्न विशेष ह्या निकालचं आधुनिक महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये रा राणेने आपलागड कायम राखलेलं आहे शिवसेनेने आपली रत्नागिरी कायम राखलेली आहे आणि शेकापा आणि यांची राष्ट्रवादी युती आहे त्यांनी हे राखलेलं आहे रायगड आपलं कायम मात्र सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे रत्नागिरीमध्ये बी जे पीला खातंही उघडता आलेलं नाही हे निकालाचं वैशिष्ट्य आहे विदर्भातही त्यांनी आपल्या बी जे पी कायम आहे आणि मराठवाड्यामध्ये संमिश्र निकाल आहेत नक्कीच यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की म्हणजे शहरी भागामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सर्वात मोठी चुरस होती परंतु आपण जिथे म्हणतो की ग्रामीण भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे हो तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला लोकांनी साथ दिलेली आहे आणि हे दोन पक्ष पिछाडीवर झालेले हो असतात याचं नेमकं कारण काय आहे काँग्रेसबद्दल लोकांमध्ये जो विश्वास विश्वासाची भावना राहिलेली नाही त्याचं एक परत एकदा प्रत्येक राहिलेलं आहे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फार धुवा आवडणार होता महाराष्ट्रामध्ये पण मधल्या काळात ज्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शन झालं त्याच्यामध्ये काँग्रेसची स्थिती सुधारली होती पण आज जर परत बघितलं तर जिल्हा परिषदमध्ये पण पर काँग्रेस मागे शहरी भागात तर काँग्रेसचा पार धुवा आवडणार म्हणजे कुठल्याच महापालिकांमध्ये काँग्रेसला यश मिळालेलं नाही आहे आणि जिल्हा परिषदमध्ये फक्त एक सिंधुदुर्गची जिल्हा परिषद ही नारायण राणेंमुळे बहुमत मिळालं आहे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाली बहुमत मिळालेलं नाही तिकडे पण सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत तिकडे बाकी कुठेच महाराष्ट्रात कुठे फार चित्र काही आशादायक नाही आहे अमरावती जिल्हा परिषदेत एक जास्त जागा मिळाल्या आहेत विदर्भामध्ये पण काँग्रेसच्या दृष्टीने एक फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसचा फार सफाया झाला त्याच्यावरनं संजय निरुपमनी राजीनामा दिला त्याच्यावरनं परत काँग्रेसने सुरू झालं की गुरुदास कामत आणि नारायण राणेंनी आत्ताच तोप डागलेली आहे निरुपमांच्यावर आणि मा महाराष्ट्राचं नेतृत्व कमी पडलेलं आहे म्हणजे प्रचारात बघितलं तर शिवसेना भाजपचा जो पद्धत ज्या पद्धतीने प्रचार होता ते काँग्रेस कुठेच नव्हती हो प्रचारामध्ये काही दिसत नव्हते जाहिराती नव्हत्या प्रचारामध्ये साहित्य दिसत नव्हतं झेंडे नव्हते कुठे सभा झाले असं कुठे चित्र नव्हतं प्र उमेदवार आपले घरोघरी फिरत होते साहित्य साधनं नव्हते त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे कोणी प्रचाराला पण असं आलं नाही कोणी दिल्लीवरून एक दोन तीन नेते आले चिदंबरम दिग्विजय सिंग आले किंवा मनीष तिवारी आले पण हो काँग्रेसची फारच अवस्था दारुण झाली याच्यामध्ये आणि याचा काँग्रेसला विचार करावा लागेल एक तर नेतृत्वामध्ये बदल करावा लागेल त्यांना तो एक मोठा फटका काँग्रेसला बसलेला आहे संतोष सर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसलेला आहे म्हणजे इथे दिसते की अजित पवारांसमोर हे सर्वात मोठं आव्हान आता यापुढे ठरणार आहे की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने राखायचं तर राष्ट्रवादी ही ही जी पिछेवाट झालेली आहे तर त्याचं कारण काय असेल पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर अजित पवारांबरोबर जे वर्षानुवर्ष होते आझम पानसरे लक्ष्मण जगताप महेश लांडगे ही सगळी मंडळी सोडून पीमध्ये गेली होती आणि तिथे थोडासा अजित पवारांचा थोडा स्वभाव जो होता आक्रमक आणि तापट स्वभाव त्याच्यामध्ये हो लोक काही कार्यकर्त्यांनी दुखावलं होतं आणि मतदारांमध्ये एक का हो तो जो प्रभाव पाडायला पाहिजे तो प्रभाव पाडण्यात कमी पडला अजितदादा त्यांनी कारण त्यांनी स्वतः हो स प्रचार केला होता त्याच्यामध्ये पण लोकांनी त्यांना स्वीकारलेलं नाही आणि पुण्यामध्येही राष्ट्रवादीला भाजप गेल्या विधानसभा निवडणुकीत आठच्या आठ जागा विधानसभेच्या पुण्यात बीजेपीच्या निवडून आल्या होते तेव्हापासून बीजेपीची हवा होती आणि ते चित्र कायम राखलं त्यांनी बी जे पीनी आणि हे भा राष्ट्रवादीच्या दृष्टीने मी पुण्या जिल्हा परिषद त्यांनी कायम राखली पण पुणे महापालिका गेली पिंपरी चिंचवड पराभव झाला राष्ट्रवादी मला शहरी भागामध्ये लोक स्वीकारत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे स्पष्ट झालेलं हा यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जिल्हा परिषदांमध्येही भाजपचं वर्चस्व पुन्हा काही ठिकाणी पाहायला मिळतंय तर एकूणच आत्ता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायचं असं ठरवलं असताना आत्ता या निवडणुकीमध्ये त्यांची स्ट्रॅटेजी काय होती नाही या निवडणुकीत भाजपचं एकमेव म्हणजे त्यांचा प्रचाराचा पूर्णता भर हा मुख्यमंत्र्यांच्याकडे पूर्ण होतं पण त्यांनी त्याच्याहीपेक्षा बी जे पी वाढण्याचं ग्रामीण भागात कारण म्हणजे आयात उमेदवारांची संख्या जास्त आहे आता तुम्ही जर बघितला जिल्हा परिषद प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस घ्या एन सी पी घ्या इतर पक्षाचे जे नेते आलेत त्याही विजयी झालेले आहेत ही काँग्रेस त्यामुळे बी जे पी सीट वाढल्या त्या पार्टीपेक्षाही त्या ह्याच्यामुळे जास्त उमेदवारामुळे उमेद जास्त वाढल्यात आणि दुसरा एक मुद्दा असा की संतोषाला ॲड करतो मी की बी जे पी शहरी भागात पुणे काबीज केलं पिंपरी चिंचवड त्यांनी काबीज केलं सोलापूर काबीज केलं त्याचवेळी ग्रामीण भागात एन सी पीने कायम ठेवलेले आहेत तिन्ही जिल्हा परिषद ह्या एन सी पीकडे कायम राहिलेल्या आहेत आणि दुसरं असं आहे की बी जे पीमध्ये काय पश्चिम महाराष्ट्रात काही मोठ्या प्रमाणात बी जे पीने आपल्या पक्षाच्याऐवजी आघाडीच्या माध्यमातून राजकारणाचा प्रयत्न केला होता त्याच्यात काही प्रमाणात ते सक्सेस झालेले आहेत की कोल्हापूरमध्ये घ्या सांगलीमध्ये घ्या त्यांनी काही प्रमाणात ते सक्सेस झालेले आहेत बरोबर नक्कीच आपल्याला दिसतंय की सगळीकडे संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे जिल्हा परिषदेवर असू देत पण काही ठिका अनेक ठिकाणी भाजपने ओलसंडी मारल्याचं दिसतं आहे आता जिल्हा परिषदेचे नि निकाल हे रात्री उशिरापर्यंत आपल्या हातात येतील परंतु सध्याचा ट्रेंड पाहता तिथेही भाजपला चांगलं बहुमत मिळाल्याचं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसची थोडीशी पिशाट झाल्याचं दिसेल या सगळ्या बातम्या आणि निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला आम्ही देतच राहू अधिक बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला